वाद विवाद भांडण तंटा सगळ्याची करतात भेळ बिग बॉस सीजन 4 म्हणे ऑल इज वेल काय मंडळी ओळख आहे ना तुमचा मॅडी आलाय पुन्हा एकदा सगळ्या कंटेस्टंटशी ठासायला आय लव्ह दॅट वर्ड ठासायला नावशे आशीर्वाद असू दे पहिला एपिसोड आहे ना मंडळी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा विशिंग यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी यंदा फराळ तर भरपूर असणारच आहे पण त्याबरोबर तोंडी लावून खायला काय असणार आहे माहिती आहे ना बिग बॉस सीझनच्या कंटेस्टंटशी भांडण एकूणच काय तर नथिंग इज ऑल वेल वाट कसली पाहतोय सुरू करूया आपल्या ठळक बातम्या बिग बॉस सीझन 4 मधलं निखळ मैत्रीचं पहिलं नातं टॉम अँड जेरी पूर्वा नेमेकर आणि विकास सावंत अखेर घरात योगेश जाधवचा संयम सुटला बिग बॉस ने दिली सक्त ताकीद तेजस्विनीला हरवून अपूर्वा शेवटी झाली आठवड्याची कॅप्टन या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात एवढी उलथापालट झाली आहे त्यामुळे यावेळेला आपण सुद्धा आपल्या सेगमेंटमध्ये थोडस वर खाली केलेलं आहे यावेळेला आपण सुरुवात करूया परफॉर्मन्स काढणे अक्षय मागच्या आठवड्यात एवढी आडावडी केलीस की या आठवड्यात आवाज बसला मित्रा या आठवड्यात तू तुझं मत मांडताना कुठे फारसा दिसला नाही पण टास्क मोजून आपण खेळलास त्यामुळे थांबजा अरे भाई भिडणा नडणा अरे काय करतोय योगेश खुर्ची तोडतोयस तू बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करतोयस अरे मित्रा ताकदीचा वापर योग्य ठिकाणी कर टास्कमध्ये नाहीतर बिग बॉस घराच्या बाहेर करतील रे त्यामुळे या आठवड्यात थम्स डाउन रोहित खिशात तराजू घेऊन फिरतोस का नाही फारच बॅलेन्स्ड गेम खेळतोयस म्हणून म्हटलं जास्त सेफ खेळू नकोस नाहीतर मग कदाचित कुठेच दिसणार नाहीस या आठवड्यात थम्स अप आहे पण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे नाहीतर या आठवड्यात थम्स अप कॅमेरा अँगल पाहून एकट्यात जाऊन बडबड करणं हे जरा जास्तच भीतीदायक आहे यशश्री जसा टास्कमध्ये भांडणामध्ये तुझा आवाज मोठा असतो तसा बौद्धिक आवाज पण जरा येऊ दे त्यामुळे या आठवड्यात थम्स डाऊन रुचिरा अमृताचा तुला वाण लागलाय की गुण हे माहीत नाही पण तिच्यासारखी तू सुद्धा थोडीशी कन्फ्युज वाटायला लागलीस थोडक्यात सांगायचं झालं तर कोर्ट या टास्कमध्ये तुला नक्की काय सांगायचं होतं हे लोकांपर्यंत काही पोहोचलं नाही अर्थात जज तिकडे रोहित होता त्यामुळे त्यामुळे या वीकमध्ये थम्स डाऊन अमृता धोंगडे तू उत्तम खेळतेस जिथे भांडायला हवं तिथे भांडतेस जिथे मत मांडायला हवं तिथे मत मांडतेस जिथे माफ करायला हवं तिथे माफही करतेस त्यामुळे ओव्हरऑल टास्क परफॉर्मन्स आणि ॲटिट्यूड हे सगळं पाहता या आठवड्यात थम्स अप मेघा घाडगे ताई आम्ही तुझ्यावरती टीका करावी किंवा तुला खडे बोल सुनवावे असं तर तू काहीच केलं नाहीस हां पण तू खडे बोल सुनवलेस तू खडे बोल ऐकवलेस टास्क पण अगदी उत्तम खेळलीस त्यामुळे या आठवड्यात तू थम्स अप मित्रा प्रसाद रेस्ट रूम मध्ये वाद जो सुरू झाला ना तेव्हा तू जे काही तिकडनं कल्टी मारलीस ना ते एकदम भारी होत पण ह्या आठवड्यात ओव्हरऑल तुझी भांडणं आणि वादविवाद तंटा आणि माज पाहता या आठवड्यात थम्स डाऊन किरण माने किती विक्टिम कार्ड खेळणार हां जिथे जागा मिळेल तिथे विकासला बोलून त्याला आपले उपदेशाचे घास भरवत आहे एवढं लक्ष जर का तुम्ही तुमच्या गेमवरती दिलं ना तर खऱ्या अर्थाने चर्चेत याल त्यामुळे या आठवड्यात सुद्धा थम्स डाऊन अमृता देशमुख नाही मी तर म्हणतो तुम्ही आता बॅग भरायलाच घ्या घराच्या बाहेर जायचं हे तुम्ही निश्चित केलेलं दिसतच आहे नाही पण एक तू छान केलंस स्वतःचा स्टँड घेतलास पण अमृता नुसता स्टँड घेऊन उपयोग नाही परफॉर्मन्स जर का अप करायचा असेल ना तर जरा वेगवेगळ्या युक्त्या लावायला लागतील त्यामुळे या आठवड्यात सुद्धा थम्स डाऊन समृद्धी तू खूप छान खेळतेस तुझ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे सगळं काही नीट होतं त्यामुळे या आठवड्यात थम्स अप तेजस्विनी तू उत्तम खेळतेस पण मला तुला एक प्रश्न विचारायचा तू ज्या प्रकारे अक्षयला धक्का मारलास टास्कमध्ये तसाच धक्का जर का एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला दिला तर कसं दिसेल योग्य वाटेल का तू खूप छान टास्क खेळतेस दोन्ही वेळेला कॅप्टनशी टास्क खूप छान केली आणि असंच खेळत राहिलीस तर तू नक्की आणि लवकर कॅप्टन होशील ओव्हरऑल या आठवड्यामध्ये थम्स अप त्रिशूल मित्रा तुला घराच्या कामांमधनं बाहेर राहायला सांगितलं होतं घराच्या बाहेर नाही शुक्रवारच्या भागात तू खूप छान खेळलास उत्तम खेळलास पण योगेशला तुझे काही डिवचलंस किंवा उकसवलंस ते काही लोकांना आवडलं नाही त्यामुळे या आठवड्यात थम्स डाऊन विकास डान्स तर तू उत्तमच करतोस पण मिमिक्री क्या बात आहे
समृद्धीची तू काय मिमिक्री केलीस, अपूर्वा नेमळकरची काय मिमिक्री केलीस, क्या बात आहे मित्रा, टास्क पण खूप उत्तम खेळतोयस, पण जरा आपल्या जीवलग मित्रांपासून जरा सावध रहा, वर आले आठवड्यात थम्स अप। अपूर्वा नेमळकर, तुला गेम जिंकायचा आहे आणि तुला वाट सापडली हे तू सिद्ध केलंयस तुझ्या आवाजात, तुझ्या खेळात, तुझ्या ॲटिट्यूडमध्ये, तुझ्या वकिलीने सुद्धा, कॅप्टन पण झालीस, तो थम्स अप तो बनताय। आज मी मध्ये कायच बोललेलो नाही आहे, पहिल्यांदाच एक पोरगा यो सीजन अँकरिंग करतोय ना, म्हटलं बंगत राव। काय मावशी फ्लर्टिंग करते माझ्याशी काय तू। चला तर मग मित्रांनो वळू आपल्या नेक्स्ट राऊंड कडे, म्हणजेच टास्क रिव्ह्यू कडे। यावेळचं नॉमिनेशन टास्क म्हणजेच टुरिंग टॉकीज, नेहमीप्रमाणे भांडणं, हेवे जावे, बालिश कारणं देऊन या लोकांनी नॉमिनेशन कार्य पार पाडलं। आणि यावेळेला नॉमिनेशनमध्ये आपले कंटेस्टंट्स आहेत ते म्हणजे अमृता देशमुख, अपूर्वा नेमळकर, मेघा घाडगे, यशस्वी मसूरकर आणि किरण माने। पण या आठवड्यात अमृता देशमुखचा पत्ता कट होईल असं चित्र दिसतंय। त्यानंतरचा टास्क होता म्हणजेच स्टार सा आणि हार्ट सा, ज्याचं नाव होतं जबरा फॅन। या जबरा फॅनच्या टास्कमध्ये सगळ्या कंटेस्टंटनी एकदम जबरा फाईट दिली आणि त्यातनं फक्त चार उमेदवार निवडून आले ज्यांची नावं आहेत अपूर्वा, अमृता, समृद्धी आणि तेजस्विनी। त्यानंतरचा टास्क होता कोर्ट टास्क, आणि या कोर्ट टास्कमध्ये जे चार उमेदवार निवडून आले होते त्यांच्यामध्ये खटला उभा राहिला। त्यात एक गमतीची गोष्ट अशी घडली की तिकडे आलेले वकील कोण होते आणि साक्षीदार कोण होते हेच कळलं नाही, कारण की त्यांनी जे साक्षीदार बोलवले होते त्यांनी साक्षी न देता समोरच्याचे मुद्दे खोडून काढले। अरे मित्रांनो, साक्षीदाराचं काम आहे साक्षी देणे, म्हणजे झालं ते सांगणं, ना की समोरच्याचे मुद्दे खोडून काढणं। किती वेळ वाया घालवलात पण क्या बात, वा वा, व्हेरी वेल डन। त्यामुळे साक्षीदार कोण आणि वकील कोण हेच नाही कळलं। 90 सालाची आठवण करून देत बिग बॉसने कॅप्टन्सी टास्क सुरू केला ज्याचं नाव होतं वाजवा रे वाजवा। सगळ्याच कंटेस्टंटनी एकमेकांची चांगलीच वाजवली। टास्कमध्ये का होईना पण विकास सावंत आणि किरण माने हे एकमेकांसमोर उभे राहिले। ये माधव, चल ना आपण सुद्धा टास्क खेळूया, तू नी हो मांजा कॅप्टन। मावशी राहू दे ना, नाहीतर लोक तुझ्यावर आणि माझ्यावरती पण नेम्स करतील। चला तर मग मंडळी जाऊया आपल्या नेक्स्ट राऊंड कडे, म्हणजेच कमेंट्स आणि नेम्स कडे। वा क्या बात आहे, एक मीम आलाय जिथे एका बाजूला यशश्री आणि एका बाजूला अमृता धोंगडे आहे, जिथे खाली आमिर खान म्हणतोय मारी छोरिया छोरो से कम है के। ओ किरण माने, इतिहासात असा टॉयलेट प्रेमी होणे नाही। वा काय नाव का मुलं, पहिल्यांदा कॅप्टन झाल्याबद्दल अभिनंदन। अपूर्वा नेमळकर शुभेच्छुक अण्णा नाईक। सुषमाचं म्हणणं आहे की माझा ऑडियन्स म्हणून किंचाळत असते, आहे तरी कोणा ऑडियन्स, आणि असला तरी हे नवरूप बघून तो ऑडियन्स पण शिव्या घालत असेल। स्ट्रायकर पट्टूचं म्हणणं आहे की तेजस्विनीने अक्षयला अगदी बरोबर नावं ठेवलेलं आहे, रडूबाई, म्हणजे स्वतः दुसऱ्याच्या अंगावर जायचं आणि दुसरा आपल्या अंगावर आला की रडत बसायचं। मित्रांनो येणारा आठवडा दिवाळीचा आहे, त्यामुळे सगळीकडे भरपूर फटाके फुटणार आहेत, पण सर्वात जास्त फटाके फुटणार आहेत तर ते बिग बॉसच्या घरात। त्यामुळे पाहूया कोण ठरतो बॉम्ब, कोण ठरते फुलझडी। तुम्ही पाहत राहा एक घर 12 भानगडी।